इडली डोसा आपे कोकणातील फेमस घावणं शिवाय सँडविच मध्ये जे हिरवी चटणी लावली जाते खोबऱ्याची असते कशी बनवायची हे आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी हर्षदा हर्षदा किचन मध्ये आपलं स्वागत करते आता खोबऱ्याची चटणी बनवतोय खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं घेतलं एक वाटी बारीक स्लाईस करून खोबरं ओलो खोबरं आहे हवं असेल तर तुम्ही याची साल काढू शकता पण मी साली सकट घेतलंय त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन लसूण काड्या एक अर्धा इंचा आल्याचा तुकडा बारीक कट करून घातलाय आणि डाळ साधारण दोन चमचे डाळ घालायचं म्हणजे मिश्रण आणि त्यातलं पाणी असं वेगवेगळं होत नाही आणि घालायचं चवीपुरतं मीठ ची चिमुठभर साखर साखण लावायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची हलकंसं थोडंसं पाणी घालते कारण खूप जास्त दाटसर आहे त्यानंतर घालायची कोथंबीर आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं पाहू शकता मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे हवं हो असेल तर आणखीन यामध्ये पाण्याचा वापर करू शकता पण माझ्यासाठीही परफेक्ट आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून घेते टेस्ट करून पाहते सगळे जिन्नस परफेक्ट आहेत आता याचा तडका तयार करून घेऊयात तडका करण्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल मी गरम करून घेतले तेलामध्ये घालायचं एक मोठा चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आता तडका देतोय त्यामुळे तडक्यातले सगळे जिन्नस छान फुललेले हवेत तडका एकदम परफेक्ट भसायला हवा त्यानंतर घालायचा अगदी चिमूटभर हिंग आणि लगेच कढीपत्त्याची पानं आठ ते नऊ कढीपत्त्याची पानं घातली आणि गॅस बंद करायचा आणि हा तडका गरमागरम या चटणीवरती घालायचा परफेक्ट एकदम साधी सोपी सगळ्या साऊथ इंडियन रेसिपीबरोबर खाल्ली जाणारी ही खोबऱ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद